हाय, तुम्ही सगळे कसे आहात? मस्तच असणार. चला तर आज आपण वर्षाची सुरुवात गोड गाजर हलव्यापासून करूया. नमस्कार, मी नंदिनी चौधरी. आज आपण कुकरमध्ये झटपट गाजर हलवा करूया. खूप टेस्टी, मस्त होतं आणि एकदम सोपी पद्धत आहे. करून पा. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. कुणाकुणाला माहीत आहे गाजर शुभ मानलं जातं. कुठल्या पण कामाला जाताना ना पिशवीत किंवा खिशात गाजर ठेवतात. कुणाकुणाला माहीत आहे ना, नक्की कमेंट्स करून सांगा. गाजर वरचं सोलून घ्या. वरचं साल ना काढायचं, म्हणजे कलर छान येतो. आता बाजारात गाजर भरपूर येतात. आता भरपूर गाजर का? जे सीजन असतं ना भाजीचं, ते त्या सीजनमध्ये ती भाजी भरपूर प्रमाणात खायचं. पातिमचं कट करून टाका. सगळे गाजर असं वरचं साल काढून पाठीमागचं कट करून घेऊया. गाजराचं वरचं साल काढून घेतले. आता गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. आपल्याला गाजर खिसायला कंटाळा येतो ना, तर काय करायचं, असं बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. वेळीवर झटपट साहित्य: अर्धा किलो गाजर असं काप करून घेतले. ह्या चमच्याने वेलदोडे पावडर हाफ टीस्पून घेतले. वेलदोडे पावडर आणि साखर मिक्सरला फिरवून घेतले. काजू 2 ते 3 टेबलस्पून तुमच्या आवडीनुसार घाला. मनुके अर्धा किलोला 1/2 कप दूध बास होतं. 4 टेबलस्पून साखर. अर्धा किलो गाजरला 4 टेबलस्पून साखर घ्यायचं. गाजर गोड असतील तर साखर कमी घ्या, गाजर गोड नसतील तर साखर थोडं जास्त घ्या. तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. तूप. चला तर आज आपण हलवा करूया. एक चमचा तूप घेतले. तूप वितळलं. काजू आणि मनुके घालून 1 मिनिट भाजूया. तुम्हाला मनुके आवडत असतील तर घाला, आवडत नसेल तर घालू नका. कोणाकोणाला मनुके आवडत नाही. हलव्याच्या शेवटी ना एक सिक्रेट पदार्थ आहे. काय घालायचं ते मी सांगते. त्याच्याने हलव्याला खूप छान चव येते. काजूला सोनेरी कलर आला. गाजर घाला. आईनं आमच्या थोडंसं गाजर खिसून ठेवली. मी बाहेर गेलेली आहे की उपरेंत गाजर खिसून ठेवली. दोनच मिनिट गाजर गॅस मिडियम ठेवा आणि तुपात गाजर थोडंसं भाजून घ्या. गाजर तुपात भाजल्यामुळं ना गाजराला चव छान येतो, कलर पण छान येतो. कधी पण हलवा करताना गाजर तुपात भाजूनच घ्यायचं, म्हणजे टेस्ट छान येते.
गाजर दोन्ही भाजून झालं, भाजलेलं छान वास यायला लागले बघा, आणि कलर पण चेंज होतो. गॅस एकदम बारीक केली. अर्धा किलो गाजऱ्याला अर्धा कप दूध. गॅस एकदम बारीकच आहे. दूध घातले. आता आपण एक सिटी करून घेऊया. एक सिटी झाली. गॅस बंद केले. कुकरमधली पूर्ण हवा जाऊ दे, मगच आपण कुकर उघडायचं. एक 5 मिनिट थांबूया. एक सिटी झाली. कुकर पूर्ण गार झाली. कुकर पूर्ण गार झाल्यावरच उघडा. एकच चिट्टी द्यायचं, म्हणजे आधा चिट्टी देऊ नका, नाहीतरी खाली करपतं. गाजराचं ना शिजलेलं वास खूप मस्त यायला लागलं. असं मॅशरनं बारीक करून घ्या. मॅश करून झालं. गॅस चालू करा आणि साखर घालून घेऊ. गॅस चालू केले. वेलदोडे पावडर 5 वेलदोडे बारीक करून चेचून घाला. मी पूड करून ठेवले. साखर 1/2 किलोसाठी परफेक्ट प्रमाण आहे. फक्त गाजर गोड असलं तर साखर कमी घाला, गाजर सपक असतील तर 1-2 चमचे साखर जास्त घाला. छान मिक्स करून घेऊया. आपण मगाशी 1 चमचा तूप घातलेलो, तुम्हाला आवडत असलं तर ना 1 चमचा घाला. मी आता 2 चमचे घातले. तुपाने टेस्ट छान येतं, मला तूप आवडतं, त्यामुळे मी 2 चमचे घातले. तुम्हाला तूप आवडत नसलं तर 1 चमचा घाला. तुपाने खूप छान टेस्ट येतं आणि एक शायनिंग पण येतं गाजर हलव्यावर. 1-5 मिनिट शिजवून घेऊया. गॅस मिडियम ठेवा. वास खूप मस्त यायला लागले. सगळ्यात शेवटी 1 चमचा मीठ घाला. मिठामुळे ना छान लागतं. सगळ्या शेवटी घाला. आणि एकदम थोडंसं घालायचं मीठ. साखर वेळगुळेपर्यंत चिजवून घेऊया. वर खाली करा, नेत्री खाली करपे. कुकर जाड असल्यामुळं ना करपत नाही. हे पण जरा सुद्धा काय करपलं नाही, झटपट होतो. साखर बिरकळलं. साखरेचं पाणी सुटलेलं ना, ते पण आटलं बघा. असं सुट्ट व्हायला पाहिजे. गॅस बंद करूया. गरम गरम हलवा पण छान लागतं आणि गार झाल्यानंतर पण छान लागतं.
गाजर हलवा ना एखाद्या काचेच्या डिशमध्ये घालून, काचेच्या बाउलमध्ये घालून टेबलवर ठेवा, म्हणजे येता जाता सगळे खातात. मी कायम काचेच्या बाउलमध्ये घालून टेबलवर ठेवते, येता जाता सगळेजण आवडीनं खातात. गाजर हलवा तयार झालं. गाजर हलव्याचा वास मस्त यायला लागले बघा. तुम्ही पण पहिल्यांदा ना अर्धा किलोच करून पहा, आवडलं तर मग जास्त प्रमाणात करा. कधी पण कुठला पण पदार्थ करताना पहिला थोड्याच प्रमाणात करून बघायचं आणि जमल्यावर किंवा आवडल्यानंतरच मोठ्या प्रमाणात करायचं. मी आता हे अर्धा किलोचं करून दाखवले, तुम्ही पण अर्धा किलो गाजराचा हलवा करून बघा. आवडलं की एक किलोचं गाजर करा. कधी पण ना अर्धा अर्धा किलोचंच गाजर हलवा करायचं, संपलं ना ताजं ताजं करून खायचं. ताजं ताजं ना चवीला छान लागतं. तुम्हाला आवडत असतील तर असे कच्चे काजू पण घाला, छान लागतात. मी दाखवलेले सगळे पदार्थ एकदम सोपे असतात आणि त्याला लागणारे घटक घरीच असतात. तर नक्की करून पहा, आवडलं तर नक्की सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. कुकरमध्ये एक चमचा तूप घाला, त्याच्यामध्ये तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते घाला. 2 मिनिट भाजा आणि गाजर घालून 2 मिनिट भाजा. 2 मिनिट भाजल्यानंतर अर्धा किलो गाजराला अर्धा कप दूध घाला. 1 शिट्टी करून घ्या. गॅस बंद करा. कुकर गार झाल्यानंतर उघडा. मॅश करून घ्या आणि मग साखर घाला, वेलदोडेपूड घाला आणि आटवून घ्या. खूप टेस्टी आणि मस्त होतं, करून पहा. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात ना कमेंट्स करून नक्की सांगा. मस्त झालं, परफेक्ट. मी थोडं साखर कमी घातले, गाजर गोड आहेत म्हणून. तुमचे गाजर सपक असतील तर अजून 1-2-3 चमचा साखर घालून घ्या. गुळातला गाजर हलवा हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा, रेसिपी टाकते मी.